नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आत्ताच आम्ही पद्मदुर्ग किल्ल्यावरून आता आम्ही चाललो आहे रेवदंड, आपला जो किल्ला आहे त्या दिशेने चाललो आहे। हे बघा, आपल्याबरोबर बंटी आणि आपल्या बंटीचा मुलगा श्रेयस दोघं आहेतच। आणि तुम्हाला रस्त्यात जाताना तुम्हाला काशीद बीच लागेल, तुम्हाला पूर्णपणे जाताना पूर्ण मी रस्त्याचं आणि या समुद्राचं सौंदर्य तुम्हाला दाखवतो। तर चला तर प्रवासाला सुरुवात करूया। वाजलेत दोन, जेवण्याकरता मी जरा थांबलोय। बघ इथं ही जो आपला रस्ता आहे ना रेवदंडा, रस्त्यालगतच एक मोरिया खानावळ आहे, त्या खानावळीत आम्ही जेवण्याकरता थांबलोय। दोन चिकन प्लेटचे ऑर्डर दिल्यात, 10 ते 15 मिनिटं लागतील म्हणतात। बघा वरच्या तुम्ही बघाल ना, पूर्णपणे नारळ आणि सुपारीचे आपले झाडं इथे बघायला भेटतात आणि एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे। तुम्ही ह्या साईडला बघाल ना, जे बरोबर त्या साईडला या रस्त्या पलीकडे तिकडे समुद्र किनारे, हळूहळू समुद्र लाटांचा आवाज पण येतो इथे। ते जेवूया आणि परत रेवदंड्याच्या दिशेने येऊया। मित्रांनो, जेवण वगैरे करून झालंय, आता परत प्रवासाला निघतो। पण हे बघा, ही मोरिया खानावळ आहे। तुम्ही जर कधी आले ना ह्या रस्त्याला, ह्या मोरिया खानावळ तुम्ही एकदा नक्की या, खूप सुंदर जेवण होतं। बीजला आलोय, तुम्ही बघाल ना एकदम निळसर समुद्र। बघा पूर्ण अशी सफेद सफेद पूर्ण माती आहे। मागच्या साईडला बघा तुम्हाला, ह्या साईडला प्रत्येक तुम्हाला दुकानं बघायला भेटतील, खाण्याकरता कपडे वपडे तुम्हाला पाहिजे असेल ना इथे पूर्ण बघायला भेटतील, याची पूर्ण तुम्हाला दुकानं इथे बघायला भेटतील। आणि ह्या साईडला तुम्हाला जे राईड्स वगैरे करायचं असेल गाडीची, किंवा बनाना राईड, किंवा अजून एक दोन राईड आहेत आपल्या जी पूर्ण नावं माहिती नाही तुम्हाला, इथे ही पूर्ण काशीदवर तुम्हाला बघायला आणि करायला भेटतील। दुपारचे वाजले 3, बघा एकदम कडक ऊन पडले तरी पण पब्लिक बघा किती आहे। बघा आज संडे आहे ना, एकदम पब्लिक आहे बघा इथे। पारशिव हा बीच आहे ना, त्या बीचवर आले। बघा बीच म्हणता येणार नाही कारण की पूर्ण खडकच तुम्हाला इथे बघायला भेटतात। बघा लांब पण तुम्ही बघाल नाही, बघा लांब पण तुम्हाला पूर्णपणे काळे कुठे अशी खडक तुम्हाला बघायला म्हणजे बघायला भेटते तुम्हाला समुद्रात। थोडा आपण आज जाऊया त्या बीचच्या, एकदम भारी बीच आहे म्हणजे मातीचं ठिकाण तुम्हाला अजिबात तुम्हाला रेती वगैरे कुठे जास्त बघायला भेटणार नाही, पण तुम्हाला पूर्णपणे सगळीकडे खडकच बघायला भेटते। आता ओहोटी आहे बघा, पाणी इथपर्यंत येते बघा, या इथे थोड्याफार पाणी साठले आपल्या बघायला भेटते, तेव्हा भरती असेल ना तर ह्या इथपर्यंत पाणी येत असेल। तुम्ही बघाल ना भरती डॅम सुरू झालाय, बघा पाणी बघा हळूहळू आतमध्ये येते, बघा बघा पूर्ण लाटा आतमध्ये येत आहेत। तर मगाशी ते पाणी नव्हतं, आता आलं बघा पाणी आतमध्ये यायला सुरुवात झाली। तुम्ही इथे बघाल ना खडकांवर तुम्हाला छोटे छोटे कालवे असे तुम्हाला इथे बघायला भेटतील आणि छोटे छोटे शंख तुम्हाला इथे बघायला भेटतील खाली, पण पूर्ण ह्या किनाऱ्यावर पडले तुम्हाला एकदम बारीक बारीक शंख आहेत। एकदम मस्त असा हा बीच आहे फोटो वगैरे काढण्यासाठी, एकदम भारी।
हे बघा आता मी बरोबर रेवदंडा बीचच्या येऊन पोहोचले. बघा हा समोरच रेवदंडा बीच आहे आणि याच्या समोरच एक मी राहण्याकरता मला एक छोटीशी रूम घेतली आम्ही. छोटी रूम आहे पण एवढी भारी रूम आहे ना, एकदम मस्त अशी रूम आहे. बघा बीचच्या समोरच आम्हाला ही रूम भेटली आणि बाजूला बघा एक झोपाळा आहे इथे आणि मस्त असं तुम्ही रूम बघाल ना आतला. बघा ही एक पहिली ही रूम आहे. बघा ही आहे आणि ही दुसरी खोली. बघा ही एक ही दुसरी खोली. पण जसं आम्हाला ह्या खोलीची उपयोग म्हणजे जास्त गरज वाटणार नाही कारण की आम्ही ह्याच खोलीमध्ये आम्ही राहणार आहोत. आणि बघा इथे एक टॉयलेट बाथरूम ह्या साईडला एकदम सुंदर अशी ही रूम आहे. वातावरण पण एकदम आजूबाजू एकदम थंड आहे इथे. एकदम मला म्हणजे 1000 रुपयामध्ये ही रूम मला भेटली. आज दुपारी 3 वाजता मी इथे आलेलो. 2 तास जरा आराम केला. उद्या 12 ते 1 वाजेपर्यंत तुम्ही माझ्याकडे रूम असणार. 1000 रुपये एकदम परवडणारी अशी रूम आहे आणि समोरच आपल्याला बरोबर आपला रेवदंडाचा बीच आपल्याला बघायला भेटतो. बघा हा की मस्तपैकी मजा घेतो. बघा झोपायची यांचा नंबर वगैरे मी तिथे खाली देईलच किंवा डिस्क्रिप्शनमध्ये यांचा नंबर देईल. तर काही तुम्ही रेवदंडाला येत असाल ना मला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. मित्रांनो तुम्ही श्रेयस बघायला फुल मजा करतोय. बघा हा फुल मजा. सनसेट होईलच थोडं उशिरामध्ये. तुम्ही ते बघाल ना ह्या बीचवर खूप ठिकाणी ना प्री वेडिंग चालते. बघा ह्या सब मागच्या साईडला करतायत, ह्या साईडला पण करतायत. प्री वेडिंग खूप चालते ह्या बीचवर पण. आणि आपला हा किल्ला आहे ना बाजूलाच, हा किल्ला आहे बाजूलाच, हा किल्ला आहे इथे पण खूप चालते. चला तर बघू सनसेट होईल. एक 1/2 तास लागतो मला वाटतं अजून सनसेट बघायला. भारी हा श्रेयस बघा फुल मजा करते. बघा नुसत्या उलट एवढ्या मारतो. मार काटवील, मार काटवील, मार बघा नुसत्या काटवील मारतोय. मग तसं लागली जोरात लागली. काय खोटं बोलते, काय खोटं बोलते, लागली ना इकडे वर बघ. जी रात्रीचं तुम्ही ह्या रूमचं तुम्ही व्ह्यू बघाल ना. बघा एकदम भारी. बघा पूर्ण साईडला पूर्ण लाईटिंग केली आहे. बघा शारी साईडला पूर्ण आम्ही असं एक लाईटिंग केली. बघा एकदम भारी वाटतं रात्रीचं. आणि समोरच आपला बीच आहे. बघा तर चाललो जेवणाकरता. बघूया आपल्या बाहेर काय भेटते जेवायला. ह्या रेवदंडा मार्केटमध्ये आलो आहे आणि तांबटकर
हे इथले घरगुती हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये आलो आम्ही. बांगडा आणि कोळंबी थाली सांगितली, 300 रुपयेचा रेट आहे. बघू थालीवर कसं चिकन सांगणार तू, पण चिकन दुपारीच ट्राय करून झाले, चिकन नको करून देतो तर फिश ट्राय करून. तर मित्रांनो हे बघा, आत्ता जेवण करून ह्या रूमवर आले आणि आजचा पूर्ण दिवस खूप छान गेला आणि जरा थकलो आहे, पण झोप पण आहे तुम्हाला डोळ्यावर दिसत असेल. तर मित्रांनो आता ते झोपायला, पण त्याच्याआधी तुम्हाला जर काही तुम्ही ह्या रेवदंडा बीचला जर तुम्ही येत असाल ना, तर तुम्ही ही रूम नक्की तुम्ही बुक करा. यांचा नंबर मी ते खाली देईलच. आणि खूपच सुंदर बघा, रात्रीचा व्ह्यू तर एकदम भारी आहे आणि समोरच आपला बीच आहे तुम्हाला, तर त्यामुळे एकदम भारी व्ह्यू वाटतो. तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली ना, तुम्ही मला नक्की कमेंटवर सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो आपण अशाच एका नवीन गड किल्ल्यावर किंवा पर्यटनस्थळी भेटूया, तेवढं तुमची मी रजा घेतो. जय शिवराय, जय शंभूराजी.